2024 साली देखील नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान होतील, दीपक केसरकर यांचा वक्तव्य। स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगितलंय। उद्या पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, पण पंचगंगा नदीची पाणी पातळी 1-1 इंचाने वाढली, त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये। सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात। उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील। बालिंगा पूल हा एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल। मुलांच्या परीक्षेवर अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही। केवळ मुंबईसाठी नाही तर राज्यात हा निर्णय लावला जाणार आहे। मुंबईत मोठ्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी दिली आहे। कोल्हापूरच्या जंगलात जर कोणती प्रात्यक्षिक झाली असतील तर त्याची माहिती घेतो। बऱ्याच वेळा ही माहिती सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे बाहेर येत नाही। प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्याला आपला नेता मोठा व्हावा असं वाटत असतं, त्यामुळे भावी पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स लावले असतील। शरद पवारांनी देखील याबाबत स्वप्न पाहिलं होतं, पण सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकार नेतृत्व करणारा माणूस नाही। 2024 साली देखील नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान होतील। वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांचे भावी पंतप्रधान म्हणून पोस्टर्स लागलेले आहेत राज्यभरामध्ये। बघा, प्रत्येक त्यांना तर एकतर वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, आणि प्रत्येक जे आपल्या नेता कोणतरी मोठा व्हावा हे प्रत्येकाचीच अपेक्षा असते, आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण बघायचो की आमची एक अपेक्षा होती की पवारसाहेब खूप मोठे नेते असल्यामुळे कधीतरी त्यांचा पंतप्रधान पदासाठी नंबर लागेल असे महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच अपेक्षा, आणि त्यांनी बघत होते। दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, तशी त्यांना संधी येऊन गेली, पण कोणी अशी अपेक्षा ठेवली कार्यकर्त्यांनी तर कार्यकर्त्यांना काही दोष देता येत नाही। तर प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठे काम करायचं आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सध्या कोणी पंतप्रधान पदाची स्वप्न बघितली तर मोदी साहेब एवढे सक्षम आहेत की सध्या ही शक्यता भारतामध्ये तरी नाही आहे, आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 2024 निवडणुकीमध्ये मोदी साहेब हेच भारताचं आणि जगाचं नेतृत्व करताना दिसतील। आणि आपण जे सर्वे रिसेंट बघितलेले आहेत ते सर्वेसर्व तेच दाखवतात की राज्याच्या संदर्भात निर्णय घेताना लोक वेगळा काहीतरी निर्णय घेऊ शकतात, तिथं बदल घडू शकतो। म्हणजे कर्नाटकामध्ये जरी आज बदल झालेला असला तरी कर्नाटकचा जरी आज तुम्ही रिपोर्ट घेतला तरी केंद्रामध्ये कोण पाहिजे तर ह्याचं उत्तर एकच असतं की ते आदरणीय मोदी साहेब पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।